नमस्कार मित्रांनो, मी भारतबापू सावळवडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित श्रीमती अक्काताई नाना नेजी हायस्कूल दत्वाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझ्या भारत सावळवडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणजे हरित ऊर्जेच्या दिशेनं या प्रकरणामध्ये आपण भाग क्रमांक 3 म्हणजे पार्ट नंबर 3 चा अभ्यास करणार आहोत। आणि यामध्ये आपण न्यूक्लियर पॉवर स्टेशन म्हणजे अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती प्रक्रिया कशी चालते, त्याचे फायदे त्याचे दोष आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूयात आपण प्रेझेंटेशन। मित्रांनो, या ठिकाणी न्यूक्लियर पॉवर प्लांट म्हणजे काय, तर एखाद्या अणुमध्ये असलेली जी ऊर्जा असते या ऊर्जेचा वापर करायचा आहे आणि विद्युत निर्मिती करायची। आता नेमकं काय आहे हा प्रकार, तर किरणोत्सारी मूलद्रव्ये जी असतात ते अस्थिर असतात आणि अशा अस्थिर अणूंमध्ये जर एखाद्या न्यूट्रॉनचा मारा झाला तर त्या ठिकाणी त्या अणूचे विभाजन होतं म्हणजे त्यांचं विखंडन होतं आणि त्यातून काही ऊर्जा मुक्त होत असते। ही मुक्त होणारी ऊर्जा वापरून आपण पाणी तापवायचं आहे, परत पाण्याची वाफ करायची आहे आणि ही वाफ टर्बाईनवर दाबानी म्हणजे प्रेशरनी सोडायची आहे आणि त्याच्या साह्यानं आपण टर्बाईन फिरवून आणि जनरेटर फिरवून विद्युत निर्मिती प्रक्रिया राबवायची आहे। इन धिस सिस्टम स्टीम टर्बाईन इज यूज्ड टू रोटेट दी जनरेटर अँड दी एनर्जी टू प्रोड्यूस दी स्टीम from water is obtained from the fission of nuclei of atoms of radioactive elements like uranium, plutonium, thorium, etc. okay, म्हणजे या ठिकाणी जी डिव्हिजन किंवा फिशन प्रोसेस आहे, फिशन म्हणजे विखंडन म्हणजे त्याचे दोन तुकडे होणे, अशा या विखंडनाच्या प्रक्रियेमधून काही ऊर्जा मुक्त होत असते आणि ही मुक्त झालेली ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते। त्याच उष्णतेचा वापर करायचा आहे आणि आपल्याला पाण्याची वाफ निर्माण करायची आहे। आता ही विखंडन प्रक्रिया नेमकी कशी चालते ते आपण पुढं पाहणार आहोतच, परंतु तत्पूर्वी आपण या ठिकाणी ही संपूर्ण प्रक्रिया जी चालणार आहे या संपूर्ण प्रक्रियेची एक प्रवाह आकृती किंवा एक फ्लो चार्ट आपण खाली पाहूया। न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन इन विच ए फ्युअल यूज्ड इज ऑफ युरेनियम ऑर प्लुटोनियम। आफ्टर द प्रोसेस ऑफ न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन इज कम्प्लिटेड, नाऊ द एनर्जी विच इज लिबरेटेड, दॅट एनर्जी इज युटिलाइज्ड टू प्रोड्यूस द स्टीम फ्रॉम वॉटर, दॅट मीन्स देर इज ए बॉयलर इज यूज्ड। ओके, नाऊ युझिंग धिस स्टीम, दॅट मीन्स द एनर्जी विच इज प्रेझेंट इन द स्टीम, turbines are rotated and these turbines in turn rotate the generators and using this rotation of the generators we can obtain the electrical energy. Okay, meanwhile when the steam is released on the turbine with great speed, after that the steam gets cooled down, that means the water is formed. Now again that hot water it is passed through the cooling tower and when it is cooled again that water is used for steam production once again and thus here the water is recirculated again and again and here the uranium is used for the fission reaction. The process will be continuously operated. Okay, mitranno ya tikani anubhatti ahe ki anubhatti madhe kendrakiya vikhandan prakriya ja tikani chalnar ahe ती जागा आहे, त्याच्याच शेजारी त्याच्या अवतीभोवतीच या ठिकाणी जे पाणी आपल्याला गरम करायचं आहे की ज्याच्यापासून वाफ निर्माण करायची आहे ती वापरायची आहे आणि त्याच्या शेजारी स्टीम टर्बाईन असणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दाबाणी ही वाफ पाठवायची आहे, टर्बाईन फिरणार आहे, त्याच्या साह्यानं जनरेटर फिरणार आहे आणि या जनरेटर फिरून झाल्यानंतर म्हणजे जनरेटर फिरून झाल्यानंतर आपल्याला विद्युत ऊर्जा मिळवता येणार आहे। मित्रांनो, आपण आणखी थोडंसं पुढं जाऊ आणि या ठिकाणी आपण पाहूया की अणुविद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरणाची प्रक्रिया कशी होते, म्हणजे कोणत्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये होतं। फर्स्ट ऑफ ऑल
The nuclear energy is present in the radioactive element. Using that energy, that means the fission reaction is completed, and in that process the energy is liberated. That energy is converted into the thermal energy. Now this thermal energy is used to produce the pressure in the steam. That means now the kinetic energy is present in the steam, and using that kinetic energy in the steam, now the turbine is rotated. That means now the turbine also has the kinetic energy, and using this kinetic energy in turbine, generators are rotated, and finally the generator will produce the electrical energy. Manje mitranno anu urja je ahe manje anu var न्यूट्रॉन का मारा वगैरह केला तर त्यांचं विखंडन प्रक्रिया होईल, त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते, ती निर्माण झालेली उष्णता पाणी तापवण्यासाठी होणार, म्हणजेच त्या पाण्याची वाफ झाल्यानंतर त्या वाफेमध्ये दाब असणार आहे आणि त्या दाबानं ती वाफ व्हायला लागेल. अशा पद्धतीनं त्या वाफेमध्ये गतिज ऊर्जा येणार आणि मग वाफेमध्ये आलेली जी गतिज ऊर्जा आहे तिच्या सहाय्यानं टर्बाईन फिरवलं जाणार, म्हणजे टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा येणार आणि या टर्बाईनमधील गतिज ऊर्जेचं रूपांतर शेवटी जनरेटर जेव्हा फिरतो तेव्हा विद्युत ऊर्जेमध्ये होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही विखंडनाची प्रक्रिया आहे की ज्याच्यामधून ऊर्जा मुक्त होते असं आपण म्हटलेलं आहे, ती नेमकी कशी घडते त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी युरेनियम 235 चा हा अणू आहे आणि याच्यावर एक मंदगती न्यूट्रॉनचा मारा केलेला आहे. हा मारा केल्यानंतर याच्यामध्ये युरेनियम 235 मध्ये एका न्यूट्रॉनची भर पडल्यामुळं त्याचं युरेनियम 236 असं अणुवस्तुमानांक होतो. अशा अणुवस्तुमानाचा हा जो काही पदार्थ तयार झाला किंवा हे जे काही द्रव्य निर्माण झालं, अणु निर्माण झाला, त्याचं विखंडन होतं, म्हणजे बेरियम 141 आणि क्रिप्टॉन 92 याच्यामध्ये त्यांचं विभाजन होतं. आणि अशा प्रकारची ही विभाजनाची प्रक्रिया ज्याला आपण मराठीमध्ये विखंडन आणि इंग्लिशमध्ये त्याला न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन असं म्हणतो. आणि याच प्रक्रियेमध्ये 3 न्यूट्रॉनसुद्धा मुक्त होतात आणि 200 MeV इतकी एनर्जी, इतकी ऊर्जा त्यातून मुक्त होत असते. आता अशा पद्धतीनं मुक्त झालेले हे जे न्यूट्रॉन आहेत, हे न्यूट्रॉन शिल्लक राहिलेले जे युरेनियम 235 असतील त्या प्रत्येकावर एक न्यूट्रॉन जाऊन बंबार्ड होतो, म्हणजे आदळतो, आणि त्या प्रत्येकाचे विखंडनाची प्रक्रिया पुन्हा एकदा पूर्ण होते. पुन्हा त्या ठिकाणी बेरियम आणि क्रिप्टॉन यांची निर्मिती होते, 200 MeV इतकी ऊर्जा मुक्त होते आणि पुन्हा 3 इलेक्ट्रॉन मुक्त होतात. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही प्रक्रिया अखंड चालू राहते. या प्रक्रियेला चेन रिॲक्शन किंवा शृंखला अभिक्रिया असं सुद्धा म्हणतात. आणि म्हणजे ही प्रक्रिया सतत अशीच चालू राहणार, जोपर्यंत युरेनियम 235 उपलब्ध आहे तोपर्यंत ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. आता आपण थोडंसं इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे पुन्हा एकदा मी ट्रान्सलेटेड फॉर्ममध्ये व्यक्त करतो. युरेनियम 235 इज बंबार्डेड विथ ए न्यूट्रॉन पार्टिकल, अँड व्हेन सच बंबार्डमेंट इज डन, दिस युरेनियम 235 इज कन्वर्टेड इन टू युरेनियम 236 बिकॉज ऑफ द ॲडिशन ऑफ 1 न्यूट्रॉन पार्टिकल. ओके, ड्यू टू विच नाऊ दिस युरेनियम 236 बिकम्स अनस्टेबल अँड दिस अनस्टेबल ॲटम गेट्स स्प्लिट इन टू 2 पार्ट्स, बेरियम 141 अँड क्रिप्टॉन 92. इन दिस प्रोसेस 200 MeV energy is produced as well as 3 neutrons are separated or they will emerge out from this fission reaction, and afterwards each neutron will attack on the remaining atoms of the uranium 235, and in every such type of action or every such bombardment again युरेनियम 236 विल स्प्लिट इन टू बेरियम अँड क्रिप्टॉन, 3 न्यूट्रॉन्स आर इमिटेड आउट अँड 200 MeV इज प्रोड्युस्ड ॲट एव्हरी स्प्लिटिंग प्रोसेस ऑर ॲट एव्हरी फिशन रिॲक्शन. सच रिॲक्शन इज नोन ॲज चेन रिॲक्शन.
म्हणजे ही वन बाय वन अशी सरळ चालणारी अशी ही प्रक्रिया आहे आणि म्हणून त्याला चेन रिॲक्शन किंवा शृंखला अभिक्रिया असं म्हटलं जातं. मित्रांनो, अशा प्रकारच्या या रिॲक्शनमुळं ही प्रक्रिया कंटिन्युअस चालू राहणारच आहे. शिवाय याच्यामध्ये असं होणार आहे की न्यूट्रॉनची संख्या प्रत्येक टप्प्यामध्ये तिपटीने वाढणार आहे आणि त्यामुळं रेट ऑफ केमिकल रिॲक्शन किंवा रेट ऑफ रिॲक्शन ही तिपटीनं वाढणार आहे. टू कंट्रोल धिस वी हॅव टू यूज दी न्यूट्रॉन ॲब्सॉर्बर मटेरियल्स. अँड व्हॉट टाईप ऑफ न्यूट्रॉन ॲब्सॉर्बिंग मटेरियल इज यूज्ड, दॅट इज इंटरेस्टिंग. आत्ता ज्या प्रक्रियेचं वर्णन मी केलं त्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी मी लिखित स्वरूपामध्ये, नोट्सच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. त्या जरूर आपण लिहून घ्या. पहा, इंग्लिश मीडियममधून सुद्धा दिलेलं आहे आणि मराठी माध्यमातून सुद्धा ते मी व्यक्त केलेले आहेत. जरूर या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करू शकता, पॉज करा किंवा स्क्रीनशॉट्स घ्या आणि हे नोट्स आपण मिळवू शकता. या ठिकाणी न्यूट्रॉन शोषक मटेरियल कोणते त्यांचीसुद्धा मी या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. बोरॉन रॉड ऑर कॅडमियम रॉड किंवा इंडियम रॉड असतात आणि हे जे रॉड्स सोडलेले आहेत यांच्यामध्येच ते युरेनियम 235 ठेवलेलं असतं. तिथंच ही प्रक्रिया होत असते. एक्स्ट्रा निर्माण झालेले जे न्यूट्रॉन्स आहेत ते सगळे ॲब्सॉर्ब करण्याची प्रक्रिया तिथल्या तिथंच घडते आणि ही कंट्रोल्ड पद्धतीनं या अभिक्रिया पूर्ण होत असतात. आता ही सगळी प्रक्रिया चालते कशी हे आपण थोडंसं पाहूया. हिअर दिस इज दी न्यूक्लिअर रिॲक्टर, की ज्याच्यामध्ये हे बोरॉन रॉड ऑर इंडियम रॉड ऑर कॅडमियम रॉड ठेवलेले आहेत यांच्यामध्येच युरेनियम 235 आहे आणि त्याच्या अवतीभोवती वॉटर टँक आहे, म्हणजे बॉयलर आहे थोडक्यात. आणि या बॉयलरमधून जी पाण्याची वाफ निर्माण होते हीच पाण्याची वाफ या ठिकाणी इकडं पाठवली जाते. इथं रचना थोडीशी वेगळी दिसते पण प्रत्यक्षामधली रचना अजून वेगळीच असते. तर पाणी याच्या भोवतीच फिरवलं जातं आणि इथूनच पाण्याची वाफ निर्माण होऊन इकडं पाठवला जातो आणि तो टर्बाईनवर सोडला जातो. टर्बाईन फिरायला लागतं. टर्बाईन फिरायला लागल्यानंतर त्याला जोडलेलं विद्युत जनित्र फिरायला लागतं आणि त्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. आणि जे गरम पाणी आता या ठिकाणी आलेलं आहे हे गरम पाणी या कूलिंग टॉवरकडं पाठवलं जातं. ते थंड करून आणल्यानंतर पुन्हा एकदा त्या पाण्याचं रिसर्क्युलेशन केलं जात असतं. हिअर दी न्यूक्लिअर रिॲक्टर इज देअर इन विच दी कॅडमियम ऑर बोरॉन ऑर इंडियम रॉड्स आर यूज्ड, इन विच दी न्यूक्लिअर फ्युअल इज प्लेस्ड, दॅट मीन्स युरेनियम 235 ऑर प्लुटोनियम, अँड ऑन विच दी न्यूट्रॉन्स आर बंबार्डेड अँड दी एनर्जी विल प्रोड्यूस दी स्टीम अँड दॅट स्टीम इज डिरेक्टेड टुवर्ड्स दी टर्बाईन. टर्बाईन गेट्स रोटेटेड अँड युझिंग दॅट रोटेशनल एनर्जी, दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी, दी जनरेटर इज रोटेटेड, इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड, ओके, अँड दी हॉट वॉटर इज सर्क्युलेटेड टुवर्ड्स दी कूलिंग टॉवर. इन कूलिंग टॉवर दी वॉटर विल बी कूल्ड डाऊन अँड अगेन इट इज टेकन बॅक टुवर्ड्स दी बॉयलर अँड देन वी कॅन अगेन डिरेक्ट इट टुवर्ड्स दी टर्बाईन. मित्रांनो, या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रक्रिया चालणार आहेत. या संपूर्ण आकृतीचं व्यवस्थितपणानं निरीक्षण आपण करावं. काही मुद्दे नोट्स आवश्यक असतील तर खाली ते दिलेले आहेत, त्यांचासुद्धा जरूर या ठिकाणी वापर करा आणि या आकृतीचा चांगला सराव करा आणि यांच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायला आपण प्रयत्न करूया. आता या सगळ्या प्रक्रियेचे फायदे काय, न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन किंवा न्यूक्लिअर एनर्जीचे फायदे काय, ॲडव्हान्टेजेस. इन दिस प्रोसेस फॉसिल फ्युअल इज नॉट बर्न्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन किंवा इट इज नॉट यूज्ड फॉर द कंबशन प्रोसेस. देअरफॉर एअर पोल्युशन इज अवॉइडेड, नो सूट पार्टिकल विल बी लिबरेटेड, ओके, दॅट मीन्स इट इज अ क्लीन फ्युअल. यामध्ये कोळशासारखं खनिज इंधनाचं ज्वलन होत नाही, त्यामुळे हवा प्रदूषण होत नाही असं म्हटलेलं आहे, हा फायदा आहे, ओके. बट देअर आर ऑल्सो सम डिसॲडव्हान्टेजेस, विच आर दिस डिसॲडव्हान्टेजेस दॅट वी विल स्टडी हिअर. The products formed in the nuclear fission reaction are also radioactive. These are called as nuclear waste and they emit harmful radiations in the surroundings. Therefore, safe disposal of such nuclear waste is a big challenge. Mitrano, hi je kai kachra kiwa
बेरियम 141 किंवा क्रिप्टॉन 92 वगैरे हे जे तयार होतात हे सुद्धा किरणोत्सारी आहेत, कारण ते अनस्टेबल असतात, त्यांचे आयसोटोप्स तयार झालेले आहेत, आणि आयसोटोप्स आहेत म्हटल्यानंतर ते रेडिएशन्स करता येतात. तर मग अशा प्रकारच्या या रेडिएशन करणारी जी मटेरियल आहे याची विल्हेवाट कशी लावायची, हे नेऊन टाकायचं कुठं, कुठं गाडायचं, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. अन ॲक्सिडेंट इन द न्यूक्लिअर रिॲक्टर कॅन बी व्हेरी फेटल ड्यू टू अनकंट्रोल्ड रिॲक्शन्स. जर इथं चुकून काही दुर्घटना घडलीच तर त्याच्यातून बाहेर पडणारी जी रेडिएशन्स आहेत की जे घातक आहेत, अनेक लोकांची जीवितहानी करू शकतात, त्यांचं काय, त्यांच्यावर आपण कसा कंट्रोल ठेवू शकतो याच्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं तसं हे धोकादायकसुद्धा आहे. देअरफॉर धिस एनर्जी सोर्स कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज ए ग्रीन सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे त्यामुळं या ठिकाणी ही ऊर्जा हरित ऊर्जा मानता येणार नाही, कारण ते पर्यावरणाला घातकच आहे. जरी धूर बाहेर पडत नसेल, जरी प्रदूषण होत नसेल, तरीसुद्धा रेडिएशन्समुळं, किरणोत्सारामुळं हे घातक ठरणार आहे, हे मात्र नक्की. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी शेअर करा, आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुढील काळामध्ये आपण अशाच पद्धतीनं आणखी व्हिडिओज पाठवत राहू. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.